शंकराची मेली बायको, त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वीलाही बायका मिळायच्या, म्हणजे करायचे लोक तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेस गेला, चित्रच दिसणं, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. ए बायको हा विषय, तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच, आता त्याच काय. आता बायका पर आपण खालून आणतो, नांदेड, परभणी, ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का ऐकालय सावध. हे इंद्रिकाचं कीर्तन भाऊ, एक कालय खरं, आजही खरं, सध्या खरं, तोंडातून बाहेर पडलं ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही काय नाही, पण शंकर भजनात गुतल्यामुळं गोटाळा ऐका काय झाला. शंकर भजनात गुतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण ह्या पट्ट्या का खातं कोणतं आहे माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवून घालणं शंकराकडं. शंकराकडं हागडींना गाठ, हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारणं. माणसं मरणं म्हणल्यावर त्यांनी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का, बरं वर लाईन ना गाठ दे. अहो वर लई लफडेत मारा, वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय, तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नार चुकला चाळा, वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मीटिंग, खालून माणसं वर येईन का. हे म्हणले वो मारणारा गुतलाय भजनात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा, म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काही गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून द्याता येईल भो, पण उठवाया कोण जाईन, जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तळाक्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले ए, यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलो, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा हो द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण, दिवस फिरले कोणची, काही नवरदेव काय साधा आहे का तू, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीव, फिरायला न दिव, तो का आपला नवरदेव आहे का, भाड्या भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो, आता 100 झालाय ना तर 35 जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ, ह्या बाईनं, महिला मंडळ, पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तरी नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. येणी सैनला आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे. ए आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे, आणि बायको त्यांनी पाहिली होती. ए ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा, ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात, अशी बोगसगिरी चालत नाही ती, कोणी उठायचं नाही हे असं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे, नाही तो बायको इतकी स्मार्ट. एकानं नत केली बायकोला, नत नागपुरीच वर वहिलं, त्यानं 10 तापावला नागपुरी जास्त. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. ए भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या अरपार पायात प्रकाश नसावा.
बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय पा हे लगेच पाय पा सुरुवात केली म्हणत पप्याचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. हे शंकर नवरदेव झाले. हे पन्नवर देव डोळ्याच उघडी ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठे होते? ध्यानात. ए ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडी ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला 13% पत संस्था काढली. डीजे बीजे लावला. लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत लांब चड्डी बारीक चड्डी दिसतही नाही इतका लांब शर्ट ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती. आता सफारीचा नाद गेला कोठाचा नाद गेला. आता असा लांबलचक शर्ट आहे अख्खं कुटुंब त्याच्यात बसत नाही गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ शर्ट चड्डी दिसाला इतके लांब. ए शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होता ना शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर ऐका. जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय महिला पुरुष सगळे बघा. शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे. पूर्णचंद्र नाही. पूर्णचंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्णचंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल पण गरिबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करील हो. श्रीमंताला मदत करणं म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे. त्याला बोलवणं त्याला लग्नपत्रिका देणं त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणजे तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते? मी भात खात नाही. मी तू येऊ नको खाऊ नको खाती झक माराय मरायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगडेच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाहीत. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा असेल ना तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय. छाती भरली उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला. आई मला सगळं प्राप्त झालंय ग पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला. आईनं सांगितलं बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलीला मुलाला 100-100 रुपये काढून 5-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देव. याच्यात देव. देवाला बोंबलं धिंडल्यानं देव भेटतो. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका.
बा ट्रीपला गेल्यावटी येतो तो डोंगरा डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपण आहे. काशीला का आला गेला झक मारा तू? काशीला जाणार याडपटनी नाही का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली मी दाव्याचं खात नाही. कान पार फोडील का तुला? जायलाच कोणी सही नव्हतं रे. हलकट क्वालिटीचं का आला गेला मारा? तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बरं वाहिली निघली, हीच काशी झाली. काय गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही मारा आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो. नाही जायचं, कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करत? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. माय बाप केवळ काशी तेरे नजावी तीर्थासी, तेरे नजावी तीर्थासी, तेरे नजावी तीर्थासी. हे माय बाप केवळ करा ओवे ऐकत जा नीट. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. ओव्या किती सुंदर आहे तिसऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीन, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून, वराड कुणाही एकटानवर देऊ पण अंगाला भस्म का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा? तर गरीबाला मदत करा. शंकर नवर देऊ झाले, शंकरानं उघडले डोळे, वराडच नाही आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूतगोळा झाली. शंकराव प्रेम कोणचं? भूतांचं. मी फाशी घेईल, प्रेम भंग होईल, इरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वराडाची. निमा मंडप उडून गेला. ए 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या भाऊनच मेल्या. ते म्हणले वराड जर असं तर नवरदेव कसा असं? नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. मी हो तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा, गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मी लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही आहे, ही भूतांची आवलाद आहे. मला भूते नाचती ते वेदाळला.
शंकर म्हणले तुम्ही मागे जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टकं होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात का? हे कॅबिन मधून पडलेलं भूत कॅबिन मधून ही भंगार आवलात त्याला. इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला, आत्ता शिका अकरावीला गेला टॉन घ्या तू. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट येतो, या 100 पेंटला वा झालाय. काय गाजर कळा तर तुला. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वरवळायची पाळी आली. वरवळी ती नवरीची आत्या, पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडक बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेव मिली, कल्ली नाही ना आराडली नाही, त्याच लुगड्याव गेली बाई. वरवावाणीच लुगड घेऊ नाही बाई, त्या लुगड्याव गेली लागण ना लग्न. या कुंद तुषार हार दवला, या क्षुभ्र वस्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा चित्त यशांतम विदुसुरासुरगणा.